हे जाणून बुजून करत नाही. कॅगच्या अहवालामध्ये आपण पण पत्रकार आहात, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या लोकांनी बघावं. कॅगचा अहवाल 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस सादर करण्यात आला त्यांनीच काय काय अहवालामध्ये काढलं हे मी सगळं तुम्हाला दाखवायला तयार आहे. कॅगच्या अहवालामध्ये ते आल्यानंतर ह्याची चर्चा कॅबिनेटमध्ये झाली आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले ह्याची ओपन इन्क्वायरी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि तशा पद्धतीच्या सूचना गेलेल्या आहेत. जर त्याच्यात काही झालेलंच नसेल कोण मुद्दा म्हणून कोण करणार आहे, सूडबुद्धीनं कोण करणार आहे? कॅगचा अहवाल आला हा कुणाच्या काळामध्ये आला आहे? त्याच्यामुळे असं काही नाही आहे. कारण नसताना त्याच्यामध्ये कुणी राजकीय अँगलनी बघू नये. जर चुका झाल्या असतील, मागे मला आठवतं आहे आम्ही विरोधी पक्षात होतो, देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं, त्यावेळेस वरच्या सभागृहामध्ये जलसंधारण खातं ज्या मंत्री महोदयांकडं होतं त्यांनी पण फ्लोअरवर सांगितले विधान परिषदेमध्ये हो त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, काढू रेकॉर्ड. तानाजी सावंत म्हणून त्यावेळेस जलसंधारण खात्याचे मंत्री होते, त्यांनी स्वतः तशा पद्धतीचं सूतोवाच केलेले. तर आता त्याची चौकशी त्या ठिकाणी होईल. दादा शिवेंद्रराजे आज काय भेटून गेले? विकास कामाच्या करता मी इथला पालकमंत्री आहे, राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. आज राहुल कुल पण त्यांच्या काही दौंड तालुक्यातल्या कामाच्या करता आले होते, शिवेंद्रराजे त्यांच्या काही साताऱ्याच्या कामाच्या करता आले होते. आणि आम्ही पण भाजपचं सरकार असताना लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना भेटायचो. म्हणजे भेटलं म्हणजे काहीतरी तिथं काळबेळ घडलं असं समजण्याचं कारण नाही. शेवटी आमचं काम आहे, मी तर सगळ्यांनाच भेटत असतो, आपण मला अनेक वर्ष ओळखता. मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही, मला जी माहिती होती ती सगळी आपल्याला दिलेली आहे. धन्यवाद. पुण्यामध्ये गेल्या वर्षी 25 सप्टेंबरला पूर आला होता आणि त्यात ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं त्याच लोकांच्या घरामध्ये या वर्षी पण पाणी गेलं. नशीब फक्त एवढं की यावेळी जीवित हानी झाली नाही, गेल्या वर्षभरात काही घडलं? त्याच्यामध्ये हे सगळं काम पुणे महानगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे होतं. महानगरपालिकेचं काम आहे. मी आता पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना बोलवलेलं आहे. दत्ता धनकोडे असतील, सुप्रिया असेल, बाकीचे आमचे तिथले बाबर असतील, इतर सगळे कार्यकर्त्यांनाही बोलवलेलं आहे. आणि ती रिटर्निंग वॉल का बांधली गेली नाही, कशामुळं तुम्ही डिले करताय? कारण काल त्या भागात हॉस्पिटलच्या पण सगळ्या खालच्या ग्राउंड फ्लोअरला पाणी होतं, अनेक ठिकाणी होतं. पण पुण्यामध्ये आता आपल्याला दिसतं आहे की इथनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी येतं, त्यावेळेस जर तिथले पाईप लहान पडत असतील, तिथले बांधलेले पूल लहान पडत असतील, तर त्याचा विचार करून त्याची कॅपॅसिटी पण वाढवण्याची त्या ठिकाणी गरज आहे. आणि त्याकरताच आत्ता ती बैठक आहे. पण हे चुकीचं आहे. शहर कुठलंही असू, ग्रामीण भाग कुठलाही असू, प्रत्येकाने तिथं लक्ष देऊन कामं दर्जेदार झाली पाहिजेत त्या पद्धतीनं कटाक्षाने पाहिजे. हवामान खात्याने सुरुवातीला सांगितलेलं होतं की 10 तारखेपासून 16 तारखेपर्यंत 17 तारखेपर्यंत अतिवृष्टी त्या ठिकाणी महाराष्ट्रात होईल, विशेषतः कोकण असेल, आपला मध्य महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातला परिसर असेल, काही मराठवाड्याच्या भागामध्ये सांगितलेलं होतं आणि ते तंतोतंत खरं ठरलं. उलट अजून त्यांचा अंदाज आहे, अजूनही 2 दिवस अशाच पद्धतीनं रेड अलर्ट त्यांनी डिक्लेअर केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस अजूनही पडण्याची शक्यता आहे. हे सगळं होत असताना मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरनं ते सगळ्यांना सूचना देऊन प्रत्येकाला तिथं NDRFच्या तुकड्या जवान पाठवणं, बोटी पाठवणं, बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं हे काम चाललेलं आहे. विभागीय आयुक्ताच्या कार्यालयामध्ये मी सकाळी 7:30 वाजताच आलो आहे. मी पण त्याच्या संदर्भातला आढावा घेतो आहे. दत्ता भरणे पालकमंत्री सोलापूरचे त्यांना तिकडं पाठवलं आहे. मध्ये सोलापूरला पण पंढरपूरच्या परिसरामध्ये एक भिंत पडली, त्याच्यामध्ये नाहक 2 वारकरी आणि काही निष्पाप लोकांचा तिथं बळी गेला. तिथंही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला सांगितलेलं आहे. तिथले SP आणि सगळे तिथं लक्ष ठेवून आहे. आणि जिथं जिथं पाणी जास्त वाढलं, इवन पुणे शहरामध्ये देखील ती परिस्थिती काल खासदार सुप्रिया सुळे आणि बाकीचे आमच्या सहकाऱ्यांनी सगळ्यांनी ती पाहणी केली. त्याच्यामध्ये आत्ताच आम्ही अधिकाऱ्यांना बोलवलेलं, विभागीय आपले PMC कमिशनर आणि त्यांना तिथली वॉल वगैरे बांधण्याच्या संदर्भातल्या सूचना आम्ही करणार आहोत. पण एक गोष्ट खरी आहे, बऱ्याचशा ठिकाणी डेव्हलपमेंट होत असताना जे ओढे नाले
हे नैसर्गिक प्रवाह पाऊस पडल्यानंतर पाणी त्याच्यात वाहून नदीला मिळणारे जे आहेत ते काही काही बिल्डर लोकांनी किंवा काही लोकांनी अडवलेले आहेत आणि त्याच्यातनं पाणी मग त्याला वाट मिळत नाही जाण्याच्या करता आणि अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होती. हे झालं एक कारण. मात्र दुसरं कारण, काही काही ठिकाणी 6-6 इंच पाऊस पडला, काही तासामध्ये 6 इंच पाऊस पडला, 5 इंच पाऊस पडला आणि त्याच्यामुळं त्या नदीमध्ये पाणी जाण्याची जी क्षमता होती, त्या ओढ्या नाल्यामध्ये पाणी जाण्याची जी क्षमता होती, त्याच्यात पाणी काही बसलं नाही. ते पाण्याने मग बाहेर वाट पाहिली, वाट बघितली आणि बाहेर ते गेलं. काही लोकांची घरदारं त्याच्यामध्ये गेली, त्या सगळ्यांना ताबडतोब स्थलांतर करण्यात आलं. त्यांना जे काही जेवणाची व्यवस्था असते, चहापाण्याची व्यवस्था असते, नाश्त्याची व्यवस्था असते, झोपण्याची व्यवस्था असते, ती देखील विशेषतः इंदापूर तालुका असेल, बारामती तालुका असेल किंवा आमचा लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, सोलापूर जिल्हा, ह्याच्यामध्ये कोल्हापूरला, सांगलीला, सातारला हे इतकं मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळालं नाही. पण मी आत्ता ज्या जिल्ह्यांचे नाव, इव्हन नगरमध्ये देखील आता पारनेरचे आमदार निलेश लंके आत्ता माझ्याबरोबरच होते, त्यांनाही मी विचारलं तर ते म्हणले दादा माझ्याही नगरमध्ये इतकं काही नाही, परंतु काही जिल्ह्यांच्यामध्ये ज्याचा उल्लेख केला, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, लातूर, लातूर आणि उस्मानाबादच्याही परिसरामध्ये, सोलापूरला तर काही काही बाबतीत 2-2, 3-3 नद्या तिथनं जातात काही तालुक्यांच्या जवळनं, तिथंही प्रचंड, म्हणजे काही जण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ह्याच्यावर बसल्या, 2 तालुक्यात काल होते, त्यांना शेवटी NDRFची टीम पाठवून त्यांना तिथं बाहेर काढण्यात आलं. असं बऱ्याचशा ठिकाणी घडलं, परंतु राज्य सरकार बारकाईनं ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहोत. आम्ही पंचनामे पण करायला सांगितलेले आहेत. फक्त पंचनामे करण्याच्या करता कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना जाण्यासारखी परिस्थिती देखील निर्माण व्हायला पाहिजे. शिवाय काही ठिकाणी पूल वाहून गेलेली आहेत, त्या पुलाच्याबद्दल पण आता चीफ इंजिनियर PWD साळुंके त्यांना बोलून घेतलेलं होतं. ते 5 जिल्हे त्यांच्या अंडर येतात, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे. त्यांना सांगितलेलं आहे की ह्याचे ते सगळे जिथं जिथं नुकसान झालेलं आहे आणि आपल्या पुलांचं नुकसान झालं असेल, इव्हन आता मराठवाड्यातल्या पण चीफ इंजिनियरला सांगितलेलं आहे की तुम्ही पण तिथले सगळ्या गोष्टी पहा, त्याचे प्लॅन इस्टिमेट करा आणि त्याला तातडीनं निधी देऊन वाहतूक पूर्ववत कशी सगळ्या ठिकाणी, मोठ्या तर ठिकाणी आपण करतोच, काल परवा तर पुणे जिल्ह्यातनं आपल्या सोलापूर जिल्ह्यात जाण्याच्या करता उजनीच्या खालचा जो ब्रिज आहे तिथं देखील पाणी होतं, तेव्हा काही काळ वाहतूक तिथली ठप्प झालेली होती. अशा ह्या आकस्मित आलेल्या मोठ्या प्रमाणावर रिटर्न मान्सून चं जे संकट आलं, त्या संकटाशी मुकाबला करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न राज्य सरकार करतं आहे. प्रशासनाला पूर्णपणे कामाला लावलेलं आहे, सगळे लोकप्रतिनिधी आणि बाकीचे पण सगळेजणं पाहणी त्या ठिकाणी करत आहेत. आजच्या बैठका झाल्यानंतर मी पण काही भागामध्ये जातो आहे. चॉपरनी जाता येत नाही, कारण हवामान चॉपर टेक ऑफ घेण्यासारखं नाही आहे, त्याच्यावर बहुतेक ठिकाणी गाडीतनंच जावं लागणार आहे. आणि ह्या प्रकारे मुख्यमंत्री तिथल्या स्तरावर, आम्ही इकडच्या स्तरावर आमचं काम करतोच्या संदर्भात 65 मिलीमीटरच्या पुढं पाऊस पडल्यानंतर आपले नॉर्म्स स्टँडिंग ऑर्डरच असतात केंद्र सरकारच्या, NDRFमधनं देखील तिथं आपल्याला पैसे मिळतात. आम्ही हे सगळे पंचनामे झाल्यानंतर नेहमीसारखा निधी देऊन हा सगळा प्रश्न सुटणार नाही, कारण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कापसाची पिकं वाया गेलेली आहेत, भाताच्या काढण्या झालेल्या आहेत. आत्ता मला काही माझे सहकारी सांगत होते की दादा भात काढला, काढून ठेवला आणि पावसाने सगळा भिजला आहे, त्याच्यामुळे आता त्याला कोंब उगवायला लागलेले आहेत. सोयाबीनची तीच परिस्थिती, सोयाबीन पण सगळं झडून गेलेलं आहे. पाऊस मोठे ऊस ते एकदम खाली पडलेले आहेत. असं बऱ्याच पिकांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळं त्याचेही पंचनामे करून आम्ही ह्याचा सगळ्याचा आढावा घेऊन केंद्र सरकारला पण रिपोर्ट करणार आहोत की तुम्हाला तुमची टीम पाठवायची असेल तर ताबडतोब पाठवा. नेहमीच्या नॉर्म्स ठरलेले तशा पद्धतीनं मदत करून चालणार नाही. जसं कोकणामध्ये चक्रीवादळ आलेलं होतं, निसर्ग चक्रीवादळ, त्याच्यामध्ये आपण ते नॉर्म्स बाजूला ठेवून कोकणवासियांना जवळपास 2.5 पट त्या ठिकाणी मदत केली. तशा प्रकारे ह्याही संकटामध्ये आपल्याला जे बाधित लोकं झालेले आहेत, मग आमचे शेतकरी असतील, आमचे सर्वसामान्य गोरगरीब असतील,
त्या सगळ्यांना आधार देण्याचं काम, मदत करण्याचं काम राज्य सरकार करेलच, परंतु पूर्णपणे सहकार्य आणि आर्थिक मदत ही केंद्र सरकारने पण मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे. कारण एकीकडं करोनाचं संकट, दुसरीकडं पाऊस सुरुवातीला झाला, धरणं भरली, तर आता पिकं निघत असताना त्याच वेळेस जो मोठ्या प्रमाणावर पडलेला पाऊस, त्याच्यात आता कारखाने 15 तारखेला सुरू होणार होते, ते कारखाने पण जवळपास 10 दिवस आता पुढं गेले, साखर कारखाने, त्याच्यामुळे तोही ती सगळी अडचण. तिकडचं मजूर आलेलं असतं, त्यांच्याही काही राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, चहापाण्याची व्यवस्था ह्याही सगळ्या त्या त्या साखर कारखान्याला करण्याच्याबद्दलच्या सूचना, अशा सगळ्या बाबतीतली आम्ही माहिती घेतोय, सूचना देतोय. आणि आत्ता तुमच्याशी बोलल्यानंतर काउन्सिल हॉलमध्ये ह्याबद्दलची बैठक आहे आणि सगळे अधिकारी त्या बैठकीला आलेले आहेत.